हेलो फ्रेंड्स, टुडे आई एम गोइंग टू टेल यू वन इंटरेस्टिंग स्टोरी अबाउट अ गर्ल गीता। लिसन केयरफुली, ओके? सो गीता, अ स्वीट एंड गुड गर्ल, वॉज ऑलवेज क्वाइट। तर गीता एक गोड गुणी मुलगी, नेहमी शांत असे। शी डिड नॉट टॉक मच टू एनीवन, डिड नॉट प्ले, ऑलवेज सॅट पॉन्डरिंग ओव्हर समथिंग। ही मुलगी खेळायची नाही, कुणाबरोबर जास्त बोलायची नाही, सतत काहीतरी विचार करायची। शी लाईक टू लिसन टू द रस्टलिंग ऑफ द लीव्स, तिला पानांची सळसळ ऐकायला आवडायची। वेदर इट वॉज द ड्रिप ड्रॉप ऑफ फॉलिंग वॉटर ड्रॉप्स और द साउंड ऑफ द वीवर बर्ड नॉकिंग ऑन द बार्क ऑफ अ ट्री। या मुलीला पाण्याच्या थेंबांची टिपटिप असो किंवा सुतार पक्ष्याच्या झाडाच्या खोडावरील टकटक असो, हा आवाज ती मन लावून ऐकायची। शी वुड थिंक अबाउट द टिंकलिंग साउंड ऑफ स्मॉल बेल्स, अबाउट हाउ द टिंकलिंग साउंड ऑफ स्मॉल बेल्स इन आवर टेम्पल ऍट होम अँड द लाउड डिंग डॉंग साउंड ऑफ द स्कूल और टेम्पल बेल वेर प्रोड्यूस। देवघरातील छोट्या घंटीची किन किन आणि शाळेतील तसेच मंदिरातील घंटेचा मोठा नाद कसा निर्माण होतो याचा ती विचार करायची। शी कुड नॉट अंडरस्टँड हाऊ व्हेन डिफरंट थिंग्स क्लॅश्ड और व्हेन टू थिंग्स वेर बँक्ड ऑन ईच अदर डिफरंट साउंड्स वेर जनरेटेड। ती खूप विचार करायची, वेगवेगळ्या वस्तूंचा एकमेकांवर आघात झाला किंवा दोन वस्तू एकमेकांवर आदळल्या की त्यातून एका विशिष्ट प्रकारच्या आवाजाची निर्मिती कशी होते हे तिला समजेना। विथ दीज क्वेश्चन्स इन माइंड, शी डिसाइडेड टू आस्क ऑल दीज क्वेश्चन टू हर म्युझिक टीचर इन स्कूल। हे सगळे प्रश्न तिला जे पडलेले होते याचा ती विचार करू लागली आणि तिने विचार केला, मी शाळेत जाऊन गायनाच्या शिक्षकांना माझे हे सगळे प्रश्न विचारते, आणि ती शाळेत जाण्यासाठी तयार झाली। आता या पुढील भाग आपण पाठामध्ये बघूयात। थँक्यू।